आता जवळजवळ आता 6-7 आठवडे बंद होता बिझनेस. आता बिझनेस चालू करायच्या मार्गावर आहे. डिमांडसुद्धा आता हळूहळू यायला लागलेला आहे. आता पहिल्यांदा इंडस्ट्रीसमोर इन्व्हेंटरी जे काय आमच्याकडे आता पडलेलं आहे, जेव्हा अचानक बंद पडल्यामुळे इन्व्हेंटरी साठलं होतं, ती इन्व्हेंटरी कमी करायच्या प्रयत्नावरती आहेत. आणि त्यानंतर कस्टमरच्या डिमांडच्या बेसिसवरती प्रोडक्शन चालू होणार. आता प्रोडक्शन चालू करताना काही गोष्टी तिथं अडथळा याची शक्यता आहे. एक म्हणजे हे परप्रांतीय जे लोकं काम करतात तिथं, ते गेल्यामुळं काय काय त्याचा इफेक्ट होणार आहे ते बघायला पाहिजे. बघत असताना येणाऱ्या काळात 100% काय प्रोडक्शन आपल्याकडनं एक्सपेक्टेशन नसणार आहे, डिमांड तसा नसणार आहे, कमी असेल. पण ज्या वेळेला त्या 100% टक्क्यावरती जाऊ, तोपर्यंत हे लोकं परत येणे गरजेचं आहे. कच्चा माल तसा मोठा इश्यू वाटत नाही, मिळेल. एकूणच मग सगळ्या रोजगाराच्या संधी आहेत आणि त्यासाठी मग पुन्हा त्यांना ट्रेनिंग वगैरे ह्या सगळ्या म्हणजे हा एकूणच कशा आता पद्धतीने येणाऱ्या काळात म्हणजे स्थानिक लोकांना काम नक्कीच मिळणार. उलट आपल्या आपण म्हणतो की काम जास्त असणार आणि परप्रांतीय लोकं गेल्यामुळं काम त्यांच्या ते नसल्यामुळं काम अडकेल का याची भीती आपल्याला. स्थानिक लोकांना नोकरी मिळायची का तेवढा मोठा इश्यू नाही आहे. पण त्या ठिकाणी त्या पद्धतीनं काम करायची तयारी लोकांची पाहिजे. त्यांच्या ट्रेनिंगसाठी वगैरे काही वेगळी आता एनर्जी वगैरे पण आम्ही सुद्धा आता चालू करत असताना प्रत्येक ठिकाणी माणसाला जिथं गरज आहे त्या ठिकाणी आम्ही ट्रेनिंग दिल्याशिवाय तिथं उपयोग वापरू शकणार नाही. आणि ट्रेनिंग करणं हे इंडस्ट्रीचा हा एक ॲक्टिव्हिटी असणारच आहे. लोकांना नवीन लोक आले तरी त्यांना ट्रेन करणार, जुने लोक आले तरी त्यांना ट्रेन करण्याची गरज आहे. हे ट्रेनिंग हा चालूच राहणार आहे नेहमी सगळीकडे.